नहीं वर्सो, सो गिव योर अटेंडेंस फास्ट। यू आर नाउ इन सेवन स्टैंडर्ड। सेवन स्टैंडर्ड मध्ये आले सगळे, वेलकम टू यू ऑल। ओके, दीपिका, आदिती, हर्ष, अनघा, मिहिका, संजना। संजना इज अ न्यू स्टूडेंट आई थिंक। तन्वी, तन्वी इज ऑल्सो न्यू। तन्वी सेवेंथ, सेमी इंग्लिश, इंग्लिश और मराठी। तुमचा मीडियम पण तुम्ही तिथे सांगायचंय, चॅट बॉक्स मध्ये लिहा। सो मला कळेल ना की कोणी कोणत्या कोणत्या मीडियम मधून आलेला आहे। हू आर फ्रॉम मराठी मीडियम? मराठी मधून आहे का कोणी मराठी मीडियम मधून? ओके, मोस्ट ऑफ द स्टूडेंट्स आर फ्रॉम सेमी इंग्लिश। ओके, तुमच्याकडे सगळ्यांकडे सेमी इंग्लिश, मुलांकडे मराठी बुक आहे ना? मराठीमध्ये आहे ना तुम्हाला हिस्ट्री? ओके ओके, जेव्हा पण तुम्हाला मराठी मधले शब्द समजत नसतील किंवा काही प्रॉब्लेम येत असेल त्यावेळेला तुम्ही मला त्या त्या वेळेला विचारायचंय। ओके, अँड कॉन्सन्ट्रेट इन अवर क्लास, कारण जर कॉन्सन्ट्रेट कराल तुम्ही तरच हिस्ट्री जो सब्जेक्ट आहे तो इंटरेस्टिंग होणार आहे, नाहीतर मग तुम्ही मध्येच जर लक्ष नाही दिलं, एक दोन पॅराग्राफ मध्ये लक्ष नाही दिलं तर पुढे लिंक नाही लागणार। मग त्याच्यामुळे काय होतं, मग तो लेसन आपल्याला समजत नाही प्रॉपरली, आणि आपण जे बुक ओपन करतो ते इंग्लिश मध्ये ओपन करतो, त्याच्यामुळे मग त्यातले शब्द पण तुम्हाला बरेचसे तिथे प्रॉब्लेम येईल तुम्हाला मिनिंग साठी। तर जेव्हा जेव्हा हार्ड वर्ड्स असतील किंवा काय असतील तर नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचंय, किंवा बुक असेल तर तिथे पेन्सिलने त्याचा मिनिंग लिहायचंय सगळ्यांनी। ओके, सो फर्स्ट आपण काय करूया, आवाज येतोय का? ओके, काहीतरी प्रॉब्लेम झाला होता मला, वेट अ मिनिट, मी स्क्रीन शेअर करते। स्क्रीन दिसतीये सगळ्यांना? इज माय स्क्रीन विजिबल? ओके, हिस्ट्री होता आपण त्याच्यामध्ये
किती लेसन लर्न केले होते आणि या वर्षी आपण सब्जेक्ट काय आहे हिस्ट्री मध्ये काय असणार आहे तुम्हाला ते आपण आज बघूयात. तर आपण हिस्ट्री मध्ये लास्ट इयर हिस्ट्री एन्शियंट इंडिया, आपल्या बुकचं नाव काय होतं, प्राचीन भारताचा इतिहास. एन्शियंट इंडिया म्हणजे काय, प्राचीन भारत. तर प्राचीन भारताचा इतिहास कसा होता तो आपण पाहिला. जसं की द इंडियन फर्स्ट लेसन होता आपला द इंडियन सबकॉन्टिनेंट अँड हिस्ट्री, म्हणजे भारत आणि भारतीय उपखंड आणि त्यांचा इतिहास. भारताचे जे उपखंड होते म्हणजे जिओग्राफिकल कंडिशन कशी होती, भारताची भौगोलिक परिस्थिती कशी होती, वेगवेगळ्या नद्या, नद्यांचा अभ्यास केला. मग वेगवेगळ्या पर्वतरांगा ज्या होत्या, हिमालय माउंटन्स वगैरे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या टाईपचे डेजर्ट्स, वाळवंट. तर ह्या सगळ्याचं आपण फर्स्ट लेसन मध्ये माहिती पाहिली होती. देन वी हॅव लर्न इन सेकंड लेसन व्हॉट वी हॅव लर्न सोर्सेस ऑफ हिस्ट्री. तर मी तुम्हाला हा लेसन शिकवला होता, आठवतंय सगळ्यांना. सोर्सेस ऑफ हिस्ट्री मध्ये आपण मटेरियल सोर्सेस, रिटर्न सोर्सेस, ओरल सोर्सेस शिकलो होतो. भौतिक, लिखित आणि मौखिक साधने. कॅन यू रिमेंबर? चॅट बॉक्स मध्ये सांगा. हा लेसन खूप इम्पॉर्टंट आहे. हा सोर्सेस ऑफ हिस्ट्री हा लेसन खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला जो सेवन्थ मध्ये लेसन बघायचा आहे त्याचं नाव पण आहे सोर्सेस ऑफ हिस्ट्री. सेम आपल्याला स्टडी करायचं आहे, फक्त लास्ट इयर आपण थोडासा कमी त्याचा स्टडी केला होता. जस्ट आपण इंट्रोडक्शन घेतलं होतं, मटेरियल सोर्सेस काय आहेत, रिटर्न सोर्सेस, व्हॉट आर ओरल सोर्सेस. आता आपल्याला थोडं अजून त्याच्याबद्दल नॉलेज घ्यायचंय, अजून थोडी माहिती करून घ्यायची. आपण फक्त थ्री टाइप्स ऑफ सोर्सेस पाहिले होते लास्ट इयर, भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने, मटेरियल, रिटर्न अँड ओरल. तर मटेरियल सोर्सेस म्हणजे जे वेगवेगळे मटेरियल्स आहेत, इन्क्रिप्शन, कॉइन्स, वेगवेगळे पॉट्स, ऑर्नामेंट्स, हे जे हिस्ट्रीमध्ये सापडले सगळे आणि त्याच्यावरून जो इतिहास समजतो आपल्याला त्याला काय बोलतात, मटेरियल सोर्सेस. देन व्हॉट आर रिटर्न सोर्सेस? तर वेगवेगळ्या कॉपर प्लेट होत्या किंवा रॉक होते, शिलालेख, तर त्याच्यावरती लिहून ठेवलेलं होतं. भुर्ज ट्री, भुर्ज पत्र पाहिलं होतं आपण लास्ट इयर. तर हे सगळं त्याच्यावरती जे लिहिलेलं आहे, लिखित आहे, म्हणजे रिटर्न आहे, म्हणून त्याला बोलतात रिटर्न सोर्सेस. अँड देन व्हॉट वी हॅव लर्न इन ओरल सोर्सेस, एकाकडून दुसऱ्याकडे ओरली जे पास होतात सोर्सेस, फॉर एक्झाम्पल स्टोरीज, फोक सॉंग्स, ओवीज, फोक टेल्स, ह्या तुमच्या आधीच्या पिढीकडून नेक्स्ट जनरेशनकडे त्या पास ऑन होत जातात, त्याला बोलतात ओरल सोर्सेस. आता पण आपल्याला याचा स्टडी करायचा आहे परत. देन व्हॉट वी हॅव लर्न, हरप्पन सिव्हिलायझेशन, हरप्पा संस्कृती पाहिली होती, तिथले बिल्डिंग्स, हाऊसिंग आणि टाउन प्लॅनिंग, तिथलं परत मोठा बाथ होता, ग्रेट बाथ पाहिला होता आपण. हरप्पन सिव्हिलायझेशन मधले लोकांचे ऑर्नामेंट्स कसे होते किंवा तिथे तिथलं आर्ट आणि कल्चर किंवा ऍग्रिकल्चर कसं होतं हे सगळं आपण लर्न केलं होतं. देन व्हॉट वी हॅव लर्न इन फोर्थ लेसन, वेदिक सिव्हिलायझेशन म्हणजे वेदिक संस्कृती. समजतंय सगळ्यांना? ओके, तर वेदिक सिव्हिलायझेशन मध्ये आपण काय पाहिलं होतं, तर ते चार वेद आपण लर्न केले होते, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, हे सगळे वेद आज आपण लर्न केले होते. त्याच्यानंतर उपनिषद काय आहे,
वगैरे करायचे जे आपण बोलतो ना पूजा करतात किंवा यज्ञ करतात त्यांना काय बोलतात प्रियेस्ट. तर प्रियेस्टच्या वेळेला खूप इम्पॉर्टन्स आलं होतं. गुरु आणि गुरु शिष्य परंपरा त्यावेळेस गुरु अँड डिसिपल्स म्हणजे गुरु आणि शिष्य. गुरूंच्या इथे लोक जे शिष्य होते ते ज्ञान घेण्यासाठी यायचे त्याला बोलतात गुरु अँड डिसिपल्स. गुरु शिष्य परंपरा होती त्यावेळेला वेदिक एज मध्ये. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे धर्म पाहिले रिलिजियस ट्रेंड्स इन अँशियंट इंडिया म्हणजे प्राचीन भारतामधले धार्मिक प्रवाह म्हणजे वेगवेगळे धर्म कसे अस्तित्वात आले जैन असेल बुद्ध धर्म असेल जुडाइजम ख्रिश्चन किंवा इस्लाम किंवा पारशी झोरो एस्ट्रियानिझम म्हणजे पारशी हे सगळे धर्म कसे उदयास आले आणि त्याच्यामध्ये त्यांच्या इम्पॉर्टंट व्हॅल्यूज कोणत्या होत्या त्या धर्माच्या. जसं की हे जे आहे बुद्धिझम मध्ये जैनिझम जो होता वर्धमान महावीरांचा जैनिझम त्याच्यामध्ये काय काय लिहून ठेवले होते काय काय व्हॅल्यूज होत्या. त्याच्यानंतर बुद्धिझम त्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज आपण लर्न केल्या. त्याच्यानंतर जनपदे आणि महाजनपदे त्याच्यामध्ये काय लर्न केलेलं आपण. देअर आर टोटल 16 महाजनपदाज अँड महाजनपदाज पेक्षा जे स्मॉल स्टेट्स होते त्याला बोललं जायचं जनपदाज. तर कोसला वत्सा अवंती मगधा हे सगळे महाजनपदे आपण लर्न केले होते. त्या त्या जनपदाविषयी तिथले राजे कोण होते मग त्यांनी ते जनपद कसं मिळवलं होतं हे सगळं आपण लर्न केलं होतं. देन इंडिया ड्युरिंग द मौर्य पिरियड. मौर्याचा जो काळ होता तर त्यावेळेला आपला भारतात काय काय घडलं किंवा अलेक्झांडरने कसं आक्रमण केलं हे सगळं आपण त्याच्यामध्ये लर्न केलं होतं. स्टेट्स आफ्टर द मौर्य एम्पायर मौर्य साम्राज्यानंतरचा प्रदेश. इंडो ग्रीक किंग त्याच्यानंतर एम्पर राजा जो कनिष्क राजा होता सॉरी कनिष्क राजा त्याच्याविषयी गुप्ता डायनेस्टी हे सगळं आपण लास्ट इयर पाहिलं होतं. त्याच्यानंतर अँशियंट किंगडम ऑफ द साऊथ काही साऊथ कडची राज्य काही नॉर्थ कडची. अँशियंट किंगडम ऑफ नॉर्थ आणि अँशियंट किंगडम ऑफ साऊथ पाहिलं होतं आपण. अँड लास्टला अँशियंट इंडिया आपल्या इंडियाचं कल्चर कसं होतं आर्ट अँड आर्किटेक्चर असेल किंवा एज्युकेशन कशा प्रकारचं होतं सायन्स लाईफ ऑफ पीपल आठवत असेल तुम्ही आत्ताच तर तुमची एक्झाम झाली त्याच्यामध्ये सेकंड टर्मचा जो होता सिलेबस तो त्याच्यामध्ये 6 to 10 हे लेसन होते तर तुमच्या हे तरी लक्षात असेलच. कॅन यू रिमेंबर द लास्ट 5 लेसन्स थोडं थोडं तरी आठवत असेल ना की जस्ट आपण त्याच्यामध्ये काय लर्न केलं होतं त्या त्या लेसन्स मध्ये आपण काय पाहिलं होतं हे थोडं थोडं आठवत असेल. गुड दीपाली प्रियांका हर्ष ओके येस ओके समजलंय म्हणजे सगळ्यांना थोडंसं आठवतंय सुट्ट्यांमध्ये विसरून नाहीत गेले सगळं है ना. ओके व्हेअर इज अवर सॉरी माझा बुक हे झालेलं आहे वेट अ मिनिट. तर हे जे 7 स्टँडर्ड जे आहे त्याच्यामध्ये काय कंटेंट पाहायचंय तर फर्स्ट तर आहे सोर्सेस ऑफ हिस्ट्री आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. फर्स्ट लेसन काय आहे सोर्सेस ऑफ हिस्ट्री आणि तो लेसन झाला एकदा की त्याच्यानंतर आपल्याला आपला जो इतिहास आहे तो आपला इंडियाशी यायच्या आधी कसा होता नंतर शिवाजी महाराज जेव्हा आले शिवाजी महाराजांचा इतिहास चालू होतो नंतर. पूर्ण आपल्याला शहाजी महाराज संभाजी महाराजांचे पुत्र
शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज, त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी आपल्या इंडिपेंडन्ससाठी कशी लढाई केली, किंवा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मोहीम कशी हे केली, हे आपल्याला पहिल्या 2-3 लेसन मध्ये पाहायचंय. त्याच्यानंतर मुघलांबरोबर शिवाजी महाराजांना किती टफ फाईट करावी लागली. त्याच्यानंतर राज्याभिषेक, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, मग शिवाजी महाराज एक कसे आदर्श राज्यकर्ता होते. मोस्ट ऑफ द आपल्याला लेसन जे आहेत ते शिवाजी महाराज. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनंतर आले संभाजी महाराज, मग थोडासा आपल्याला संभाजी महाराजांचा इतिहास बघायचा. आणि त्याच्यानंतर पेशवे, पुण्याचे पेशवे माहिती आहेत आपल्याला, शनिवार वाडा, तो तिथे पेशवे राहायचे, माहिती आहे ना सगळ्यांना. तर हा सगळा महाराष्ट्राचा इतिहास मोस्टली आपल्याला पाहायचा आहे. महाराष्ट्र प्लस बाकीच्या स्टेटशी, नॉर्थ किंवा साऊथ कडे कसं आपलं स्वराज्य कसं पसरलं होतं याच्याविषयी आपल्याला स्टडी करायचं आहे. किंवा संभाजी महाराजांचे पुत्र असतील तर हे जे जनरेशन जनरेशन टू जनरेशन, शिवाजी महाराजांनंतर शहाजी संभाजी महाराज, शहाजी महाराज, पेशवे, असं जनरेशन टू जनरेशन कसे कसे स्वराज्यासाठी मोहीम झाल्या त्या आपल्याला लर्न करायच्या. खूपच इंटरेस्टिंग असं आपलं हिस्ट्रीचं हे बुक आहे, जे आपल्याला थोडं थोडं माहिती आहे. शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती नाहीये, किंवा संभाजी महाराज असतील, शहाजी यांच्याबद्दल आपल्याला कम्प्लीट नॉलेज नाहीये. तर या बुकमध्ये जर तुम्ही हे लेसन रीड कराल तर हळूहळू तुम्हाला पूर्ण इतिहास आपल्या महाराष्ट्राचा माहिती होईल, आपल्या स्वराज्याचा इतिहास तुम्हाला कळेल. ओके, सो कॅन वी स्टार्ट अवर न्यू लेसन? ओके, डोक्यामध्ये जाते ना, डोक्यावरून तर नाही जाते, नाही तर फर्स्ट लेसन फर्स्टच आहे. काय काय न्यू स्टुडंट्स आहेत? व्हॉइस इज ब्रेकिंग, आवाज येत नाही का? बाकीचे मला सांगा चॅट बॉक्स मध्ये, इज माय व्हॉइस क्लिअर? लिटिल ब्रेकिंग. ओके, आय विल चेंज माय प्लेस, लेट अस सी. वेट अ मिनिट, आता आवाज येतो का सांगा मला, माहित नाही नेटवर्कचा इश्यू आहे की काय. सो फर्स्ट लेसन इज सोर्सेस ऑफ हिस्ट्री, म्हणजे इतिहासातली साधने, इतिहासाची जी साधने आहेत वेगवेगळी ती आपल्याला लर्न करायची. सो हू विल रीड द फर्स्ट पॅराग्राफ? आय वॉन्ट समबडी टू रीड फर्स्ट पॅराग्राफ. ओके दीपिका, रीड. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय आणि मॅम, कारण 1 मिनिट, हिस्ट्रीतले वर्ड थोडेसे टफ असतात त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. ओके दीपाली, रीड. मॅम, वी स्टडीड एन्सेंट इंडियन हिस्ट्री. We studied ancient Indian history last year. This year we are going to study the medieval period of Indian history. Broadly, the period from the 9th century CE till the end of the 18th century CE is considered to
to be the medieval period of Indian history. In this lesson, we are going to study the source of medieval history. History gives us a chronological, scientific, and systematic account of past events. Four factors are very important from the viewpoint of history. They are individual, society, place, and time. History must be based on authentic evidence or proofs. These proofs are known as the source of history. Okay. First, we will understand this and then we'll proceed. We studied ancient Indian history last year. So, last year आपण काय पाहिलं आताच मी तुम्हाला सांगितलं तर प्राचीन भारताचा इतिहास पाहिला आपण. प्राचीन काळ म्हणजे खूप जुना काळ पाहिला आपण. हडप्पन संस्कृती, वेदिक एज, हे सगळे जे सिव्हिलायझेशन होते ते खूप प्राचीन काळात घडून गेले होते. त्याचा आपण अभ्यास केला प्राचीन भारताचा. This year we are going to study the medieval period of Indian history. तर या वर्षी आपल्याला काय करायचंय तर मेडिवल पिरियड आहे, एन्शियंट झाला, त्याच्यानंतर मिडल पिरियड म्हणजे मध्यकालीन जो भाग काळ आहे, पिरियड आहे, तो आपल्याला भारतीय इतिहासाचा मेडिवल पिरियड बघायचा आहे. ब्रॉडली द पिरियड फ्रॉम द 9th सेंचुरी CE टिल द एंड ऑफ द 18th सेंचुरी CE इज कन्सिडर्ड टू बी मेडिवल पिरियड ऑफ इंडियन हिस्ट्री. तर हा जो 9th सेंचुरी आहे म्हणजे आता 21st सेंचुरी चालू आहे, 2001 पासून काय आहे 21st सेंचुरी, त्याच्या आधी 20th सेंचुरी होती. तशी मग 9th सेंचुरी पासून ते 18th सेंचुरी, 9th टू 18th हा जो पिरियड झाला मधला, हा 7-800 वर्षांचा जो काळ झाला 9th पासून 18th पर्यंतचा, म्हणजे जवळजवळ 900 इयर्स, हा जो पिरियड आहे त्याला बोललं जातं मेडिवल पिरियड. 9th सेंचुरी, 10th, 11th, 12th, एका एका सेंचुरी मध्ये 100 इयर्स असतात. मग 9th टू 18th म्हणजे ह्या हे 9th सेंचुरी झाले आणि 9th मल्टिप्लाय बाय 100 म्हणजे 900 इयर्सचा जो पिरियड आहे त्याला बोललं जातं मेडिवल पिरियड. वी आर गोइंग टू स्टडी द सोर्सेस ऑफ मेडिवल हिस्ट्री. तर मेडिवल हिस्ट्री मध्ये काय काय सोर्सेस सापडले आपल्याला? एन्शियंट इंडिया तर पाहिले आपण की हरप्पनचे ते ग्रेट बाथ सापडले, तिथल्या बिल्डिंग, तिथले जे रोड ते आपल्याला सापडले होते, आर्कियोलॉजिस्टला ते सगळं सापडलं होतं एक्सकेवेशन मध्ये, म्हणजे उत्खनन जेव्हा केलं तेव्हा त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी सापडल्या होत्या. तर मधला जो आता मेडिवल पिरियड आहे तर त्याचे आपल्याला काय काय सोर्सेस सापडले आणि आपण कसं म्हणू शकतो की शिवाजी महाराज होऊन गेले, ते तर आता नाहीये, तर हे सगळं संभाजी महाराज झाले, शिवाजी महाराज झाले, आत्ताच्या जनरेशनला काय माहिती की ते होऊन गेले म्हणून, तर त्यासाठी काय आहे हिस्ट्री. तर हिस्ट्रीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा संग्रह करून ठेवलेला असतो. हे सगळे सोर्सेस जे आहे त्याच्यावरून आपण बोलतो, जे रिटन आहेत किंवा ओरल आहेत किंवा भौतिक म्हणजे मटेरियल सोर्सेस, जे मटेरियल्स आपल्याला सापडले त्या त्या काळातले, तर त्या मेडिवल पिरियड मधल्या सगळ्या मटेरियल्स किंवा रिटर्न सोर्सेस जे आहेत त्याच्यावरून आपण बोलतो की हा मेडिवल पिरियड झाला. आणि मेडिवल पिरियड मध्ये काय काय घडलं? हिस्ट्री गिव्ज अस अ क्रोनॉलॉजिकल, सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक अकाउंट ऑफ पास्ट इव्हेंट. तर हिस्ट्री आपल्याला काय देते, काय सांगते, इतिहास काय सांगतो आपल्याला? तर इतिहास म्हणजे काय? तर क्रोनोलॉजिकल म्हणजे कालक्रमानुसार, क्रोनोलॉजिकल मीन्स कालक्रम म्हणजे स्टेप बाय स्टेप, इयर बाय इयर, हा जो कालक्रम आहे, काळाचा जो क्रम आहे, ह्या पिरियडचा जो सिक्वेन्स आहे, ह्या टाइम सिक्वेन्स जो आहे त्याला बोललं जातं क्रोनोलॉजिकल म्हणजे कालक्रम. 9th सेंचुरी, देन 10th, 11th असं सिक्वेन्स मध्ये ती तो पिरियड चालू आहे ना, मग त्याला बोललं जातं क्रोनोलॉजिक. तर काळानुसार ज्या गोष्टी भेटत घेतल्या, त्याच्यानंतर सायंटिफिक इव्हिडन्स सापडले आपल्याला, काही सायंटिस्टनी विज्ञानाने शोध, अँड सिस्टमॅटिक अकाउंट ऑफ पास्ट इव्हेंट. आणि हा सगळा जो डेटा आहे तो सिस्टमॅटिक त्याचं स्टोअर करून ठेवलेला आहे कुठेतरी,
एक पद्धतशीरपणे सगळ्यांचा अकाउंट ठेवलेला आहे, म्हणजे सगळा डेटा जो आहे तो सोर्स स्टोअर करून ठेवलेला आहे. हा पास्ट इव्हेंटचा, ह्या ज्या भूतकाळातल्या घटनांचा जो डेटा आहे तो क्रोनोलॉजिकल कालक्रमानुसार सायंटिफिक शास्त्रोक्त पद्धतीने आणि सिस्टमॅटिक एक पद्धतशीरपणे त्याचं अकाउंट ठेवलेलं आहे, त्याला बोललं जातं हिस्ट्री. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन ऑफ हिस्ट्री. व्हॉट इज हिस्ट्री? हिस्ट्री इज द क्रोनोलॉजिकल सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक अकाउंट ऑफ पास्ट इव्हेंट्स. फोर फॅक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द व्ह्यू पॉइंट ऑफ हिस्ट्री. तर हिस्ट्री जेव्हा म्हणतो आपण, इतिहासाचे चार महत्वाचे घटक आहेत, फॅक्टर्स घटक. तर इतिहासाचे चार महत्वाचे फॅक्टर्स कोणते आहेत? दे आर इंडिव्हिज्युअल्स, सोसायटी, प्लेस अँड टाइम. तर इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येक स्वतंत्र व्यक्ती, इंडिपेंडंट पर्सन, त्याला बोललं जातं इंडिव्हिज्युअल. तर ती व्यक्ती, इतिहासाचे चार घटकांमध्ये पहिली घटक आहे व्यक्ती, देन समाज. व्यक्ती खूप सगळ्या व्यक्ती मिळून, खूप सगळे लोक मिळून एक समाज बनतो. तर एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती, त्याच्यानंतर समाज, आणि नंतर प्लेस, ते ठिकाण कुठे ह्या घटना घडल्या, आणि टाइम, आणि कोणत्या वेळेला घडल्या, कधी घडल्या. ह्या हे जे चार फॅक्टर आहेत ते हिस्ट्रीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत, व्यक्ती, समाज, ठिकाण आणि ते स्थान आणि तो काळ. ह्या सगळ्या गोष्टी फॅक्टर्स मध्ये येतात, हिस्ट्रीचे फोर फॅक्टर. हिस्ट्री मस्ट बी बेस्ड ऑन ऑथेंटिक एव्हिडन्स ऑर प्रूफ्स. तर हिस्ट्री जी आहे तर ही कशी असते? ऑथेंटिक एव्हिडन्स असते, म्हणजे एक विश्वसनीय पुरावा पाहिजे असतो किंवा प्रूफ पाहिजे असतं त्याच्यासाठी. एव्हिडन्स ऑर प्रूफ म्हणजे काय? पुरावा पाहिजे असतं. ह्याला प्रूफ काय आहे? हे मौर्य एम्पायर होऊन गेलं, मग प्रूफ काय आहे? हडप्पा कल्चर झालं, सिव्हिलायझेशन, किंवा शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आपण बोलतो की त्याला प्रूफ काय, कशावरून हे होऊन गेले सगळे राजे, म्हणजे त्याला एक काहीतरी आपल्याला आपल्याकडे प्रूफ पाहिजे असतं हिस्ट्रीमध्ये. तर हे सगळे हिस्ट्रीच्या सोर्सेसमध्ये हे आपल्याला सगळे प्रूफ सापडतात. म्हणून आपण बोलतो की शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांनी अशी अशी आक्रमणं केली, त्यांचे असे असे किल्ले होते, हे सगळं आपण त्याच्यावरून बोलतो. म्हणजे ते इव्हिडन्स कसे असायला पाहिजेत? ऑथेंटिक म्हणजे विश्वसनीय. दीज प्रूफ्स आर नोन ऍज द सोर्सेस ऑफ हिस्ट्री. आणि हे जे प्रूफ्स आहेत हे सगळे प्रूफ्स गोळा करून ठेवलेले आहेत, ह्याचं सगळं अकाउंट ठेवलेलं आहे, त्याला काय बोललं जातं? सोर्सेस ऑफ हिस्ट्री, इतिहासाची साधने असं बोललं जातं. ऑथेंटिक प्रूफ्स किंवा इव्हिडन्सला काय बोललं जातं? सोर्सेस ऑफ हिस्ट्री. अंडरस्टूड? व्हॉट इज हिस्ट्री? व्हॉट इज सोर्स ऑफ हिस्ट्री? ओके. वेट अ मिनिट, आता कोण रीड करेल? संजना रीड करणार का? संजना आहे का? माईक ऑन करायचा आहे. तुमच्याकडे मराठी बुक असेल तर मराठी पण रीड करू शकता तुम्ही. ओके. मराठी मधून करणार का इंग्लिश मधून? मराठी. ओके, चालेल. तुझ्याकडे बुक आहे मोबाईल मध्ये पीडीएफ किंवा बुक आहे का? बुक आहे माझ्याकडे. ओके, ग्रेट. तर एक मिनिट, तर तुला फोर्थ पॅराग्राफ जो आहे तो रीड करायचा आहे. पहिले थ्री पॅराग्राफ झाले, आता फोर्थ बघतोय आपण. हो. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करण्याचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार वर्गीकरण. ही साधने तपासून घेणे गरजेचे असते. त्यांना असलपणा तपासावा लागतो.
या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर चिकित्सकपणे. ओके, हा आपण पॅराग्राफ पाहिला होता. तर त्याचे चिकित्सकपणे किंवा हे तारतम्याने, तर ह्याचे मीनिंग कळले का तुला? हो. ओके, चिकित्सकपणे नाही कळलं. तारतम्याने म्हणजे आपले हे जे सोर्सेस आहेत त्याचा पूर्ण अभ्यास करून आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे त्याचा तारतम्याने म्हणजे उगीच काही पण सांगितलं हिस्ट्रीमध्ये की असं असं घडलं होतं असं, तर त्याला प्रूफ काय, तर त्याचा खूप ज्युडिशियसली म्हणजे खूप तारतम्याने त्याचा अभ्यास करावा लागतो आणि क्रिटिकल अनालिसिस करावं लागतं. चिकित्सकपणे म्हणजे जे सायंटिस्ट असतात किंवा आर्किओलॉजिस्ट असतात, स्पेशल त्यांनी एज्युकेशन घेतलेलं असतं त्यासाठी, आणि ते कोणी पण हिस्ट्रीचा स्टडी किंवा त्याच्यातले जे हे आहेत शोध आहेत ते नाही लावू शकत. हिस्ट्रीमध्ये काय घडून गेलं किंवा त्याच्यासाठी आर्किओलॉजिस्ट असतात, त्यांनी खूप त्याचं एज्युकेशन घेतलेलं असतं, त्याचा स्टडी केलेला असतो, आणि ते चिकित्सकपणे अभ्यास करून ते आपल्याला सगळ्या गोष्टी हिस्ट्रीमध्ये त्याचं सांगत असतात, आणि तेव्हा मग हे बुकमध्ये आपल्याला आपण ह्या सगळ्या गोष्टी रीड करतो. ओके. वरील वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्वपूर्ण स्थान असते. किल्ल्यांचे काही महत्वाचे प्रकार म्हणजे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे होते. होत तसेच खूप पुढचं वाटते मला वाटतं. वन मिनिट, मला सापडत नाहीये. कुठलं वाचतेस तू? वरील वस्तू डायग्रामच्या खालचं वाचते का? हो. नाही, आपण तिथपर्यंत नाही गेलो अजून, फक्त फर्स्ट थ्री पॅराग्राफ लर्न केले आपण आता. ठीक आहे, मला आधी हे समजून सांगू दे सगळ्यांना, कारण थोडस हे होत चुकतंय तुझं. ठीक आहे. आपण कुठे होतो? लेटेस्ट क्लासिफाय इथे होतो आपण. लेटेस्ट क्लासिफाय दीज सोर्सेस इंटू मटेरियल सोर्सेस, रिटर्न सोर्सेस अँड ओरल सोर्सेस टू लर्न मोर अबाउट देम. लेटेस्ट ऑल्सो इव्हॅल्युएट द सोर्सेस ऑफ हिस्ट्री. तर लेटेस्ट क्लासिफाय दीज सोर्सेस इंटू, तर आता हे जे सोर्सेस आहेत आता आपण पाहिलं की ऑथेंटिक सोर्सेस जे आहेत, विश्वसनीय पुरावे जे आहेत, प्रूफ्स आहेत सगळे, त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे म्हणजे वर्गीकरण केलेलं आहे. तर ते वर्गीकरण तीन टाईपमध्ये होतं, थ्री टाईप्स, थ्री सोर्सेस आर देअर, मटेरियल सोर्सेस, रिटर्न सोर्सेस अँड ओरल सोर्सेस. आणि ह्याच्याविषयी आपल्याला अजून काही माहिती बघायची. लेटस ऑल्सो इव्हॅल्युएट द सोर्सेस ऑफ हिस्ट्री, आणि त्याचं इव्हॅल्युएशन करायचं. हे जे साधने आहेत सगळे, मटेरियल, रिटर्न आणि ओरल, हे म्हणजे नेमकं काय आहे ते आपल्याला इव्हॅल्युएट करायचंय, म्हणजे त्याचा अजून आपल्याला खोलवर स्टडी करायचंय, डीप स्टडी करायचंय. वी हॅव टू कन्सिडर मेनी फॅक्टर्स रिलेटेड टू हिस्टॉरिकल इव्हेंट्स दॅट वी वॉन्ट टू स्टडी. इट इज नेसेसरी टू सपोर्ट अवर स्टडी विथ हिस्टॉरिकल सोर्सेस. These sources have to be verified. We have to see whether they are authentic. It is necessary to use these sources judiciously and only after a critical analysis. Tar we have to consider many factors related to, tar history madla ekada event find out karayche aplyala, tar tyachyasathi kay karayla lagto, tar sagle factor related je factor ahe फॅक्टर बघितले, इंडिव्हिज्युअल टाइम, हे सगळे फॅक्टरचा स्टडी करावा लागतो. एखादा इव्हेंट घेतला किंवा एक स्वराज्यासाठी लढाई होऊन गेली, शिवाजी महाराज आणि औरंगजेब मध्ये फॉर एक्झाम्पल,
तर लढाई झालेली. तर हा जो इव्हेंट आहे हिस्टॉरिकल इव्हेंट, तर तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर त्याच्याशी रिलेटेड जे सोर्सेस असतील, तर ती लढाई कुठे झाली, तेव्हा कुठले किल्ले होते, त्यांच्याकडे कोणते किल्ले होते, मग तो सिंधुदुर्ग मध्ये ती लढाई झाली का एक कुठे झाली, तर हे सगळे इव्हेंट म्हणजे टाइम प्लेस आणि कधी झाली, ह्या सगळ्या इव्हेंटचा आपल्याला स्टडी करावा लागतो. इट इज नेसेसरी टू सपोर्ट अवर स्टडी विथ हिस्टॉरिकल सोर्सेस. मग ही सगळी स्टडी करताना हे सगळे हिस्टॉरिकल सोर्सेस आहे, त्याचा आपल्याला आधार घ्यावा लागतो, सपोर्ट घ्यावा लागतो. फॉर एक्झाम्पल, काही रिटर्न सोर्सेस आहेत, म्हणजे काही लिहून ठेवलेले सोर्सेस आहेत, किंवा भौतिक सोर्सेस, काही कॉइन्स असतील, शिवाजी महाराजांच्या काळातले कॉइन्स असतील, किंवा अजून मुघलांच्या काळातले कॉइन असतील, तर त्या कॉइन्सवरून म्हणजे मटेरियल सोर्सेस, ह्या सगळ्या सोर्सेसचा आपल्याला हेल्प घ्यावी लागते, सपोर्ट घ्यावा लागतो. दीज सोर्सेस हॅव टू बी व्हेरीफाईड. आणि ही सोर्सेस कशी असली पाहिजेत, व्हेरीफाईड असली पाहिजे, म्हणजे ती खात्रीशीर असली पाहिजे. अशीच खोटी काहीतरी सोर्सेस तयार केली कोणीतरी, तर ते नाही, तर त्याचं व्हेरिफिकेशन केलं जातं की ती खरंच त्या काळातली सोर्सेस आहेत का. ही जी सोर्सेस आपल्याला सापडली ती सायंटिस्ट किंवा आर्कियोलॉजिस्ट ते फाइंड आउट करतात की ती त्याच काळातून मिळाली आहेत का, त्या पिरियड मधली आहेत का. वी हॅव टू सी वेदर दे आर ऑथेंटिक, आणि ते विश्वसनीय आहे का, म्हणजे की खरंच ऑथेंटिक म्हणजे काय, विश्वास ठेवण्यासारखे आहेत का ते जे सोर्सेस आहेत, ते त्याला काय प्रूफ आहे. इट इज नेसेसरी टू यूज दीज सोर्सेस ज्युडिशियसली अँड ओनली आफ्टर क्रिटिकल अनालिसिस. तर हे जे सोर्सेस आहेत ते खूप तारतम्याने त्याचा वापर करावा लागतो, म्हणजे त्या सोर्सेसची हेल्प घेतली जाते. पण हे जे कॉइन सापडले आहेत ते, किंवा बाकीचे काय मटेरियल सापडले, रिटर्न सोर्सेस, ग्रंथ असतील, पोथ्या पुराणं, हे जे काय असतील रिटर्न सोर्सेस, तर त्याचा खूप तारतम्याने वापर करावा लागतो, म्हणजे खूप काळजीपूर्वक असं बोलू शकतो आपण, काळजीपूर्वक त्याचा यूज करावा लागतो. ते जे हिस्ट्री आपण बनवणार आहे, तर हिस्टॉरिकल इव्हेंट जे करणार आहे त्याच्यासाठी त्याचा यूज केला जातो. आणि क्रिटिकल अनालिसिस म्हणजे खूप डीप स्टडी करावा लागतो त्याचा. ओके, नेक्स्ट पॅराग्राफ कोण रीड करेल, समजतंय का? थोडस क्रिटिकल आहे समजायला, पण तुम्ही जर लक्ष दिलं तर समजेल, आणि जर परत समजलं नसेल तर आपण परत बघूयात, परत एकदा पॅराग्राफ बघू शकतो आपण. इफ यू डू नॉट अंडरस्टँड सम सेंटेन्स ऑर सम पॅराग्राफ, वी कॅन अगेन सी. एनीबडी हॅव अ डाऊट? ओके, इम्पॉर्टंट वर्ड्स टिक केले सगळ्यांनी, बघा म्हणजे तुमचं इंग्लिशची व्होकॅबलरी पण वाढते, इंग्लिश मध्ये पण तुम्ही लर्न करताय, सेमी इंग्लिश स्टुडंट, त्याच्यामुळे तुमची इंग्लिश पण चांगली होते, आणि प्लस तुमचं जे आपण तर सगळ्याचं मीनिंग बघतोय, त्यामुळे तुम्हाला ते मराठीत पण व्यवस्थित समजत. अनघा रीड करणार का नेक्स्ट पार्ट? अनघा, का बर लेफ्ट होत आहे स्टुडंट? ओके आदिती रीड. स्टुडंट कॅन यू हिअर माय व्हॉइस? हॅलो, सॉरी. आवाज येतोय का सगळ्यांना? आदिती, येस. ओके, रीड. फोर्ट हॅव अन इम्पॉर्टंट प्लेस. फोर्ट्स हॅव अन इम्पॉर्टंट प्लेस अमॉंग मटेरियल सोर्सेस. सम मेजर टाइप ऑफ फोर्ट्स आर हिल फोर्ट्स, फॉरेस्ट फोर्ट्स, सी फोर्ट्स अँड फोर्ट्स ऑन द प्लेन्स. मॉन्युमेंट्स, इन्क्लेन्ड समाधीज, ग्रेव्ज,
Pirgala and buildings include palaces, ministerial manonies, queens, mansions, queens quarters. Quarters, and also houses of common people. They all provide insights about that period, looking at insights about that period. Looking at them, we come to know about the development of architecture, the economic conditions, the quality of art, style of the building construction, and people's standard of living in that particular period. Okay, very good. सो फोर्ट्स मग अशी मला वाटतं इथून स्टार्ट केलेलं हा ना. कोण होते ती स्टुडंट? मला नाव नाही आठवत आहे. न्यू स्टुडंट आहे ना त्यामुळे विसरले मी नाव. तर हे तू मधलं स्किप केलं होतंस आणि हलून वाचायला स्टार्ट केलं होतं. तर तू जे मग अशी रीड करत होती तो आत्ता आलाय पॅराग्राफ. ओके ठीक आहे. सो फोर्ट्स हॅव अन इम्पॉर्टंट प्लेस अमॉंग मटेरियल सोर्सेस. तर हे जे मटेरियल सोर्सेस आहेत भौतिक साधने जी आहेत. मटेरियल सोर्सेस मीन्स फिजिकल सोर्सेस भौतिक. तर ही जी भौतिक साधने जी आहेत त्याच्यामध्ये फोर्ट जे आहेत किल्ले आहेत त्याला खूप इम्पॉर्टंट मानलं जातं ह्या मटेरियल सोर्सेसमध्ये. सम मेजर टाइप्स ऑफ फोर्ट्स आर हिल फोर्ट्स. तर सगळ्यात मुख्य प्रकारचे जे किल्ले आहेत त्याच्यामध्ये हिल फोर्ट्स, देन गिरिदुर्ग. हिल फोर्ट्स म्हणजे गिरिदुर्ग म्हणजेच हिल्स वरती टेकड्यांवरती जे किल्ले असतात उंचावरती त्याला बोललं जातं हिल फोर्ट्स. फॉरेस्ट फोर्ट्स वनदुर्ग म्हणजे जंगलातले किल्ले. सी फोर्ट समुद्री किल्ले. अँड फोर्ट ऑन द प्लेन आणि प्लेन मैदानावरती जे किल्ले असतात भुईकोट किल्ले त्याला बोललं जातं जमिनीवरचे किल्ले म्हणजे फोर्ट्स ऑन द प्लेन्स. तर हे सगळे काय आहे मटेरियल सोर्सेस. मॉन्युमेंट्स इन्क्लूड समाधीज ग्रेव्स वीरगाला अँड बिल्डिंग्स इन्क्लूड पॅलेसेस मिनिस्ट्रियल मॅन्शन्स क्वीन्स क्वार्टर्स अँड अल्सो हाऊसेस ऑफ कॉमन पीपल. तर अजून मटेरियल सोर्सेसमध्ये अजून कोण काय काय गोष्टी येतात. किल्ले आले पहिल्यांदा, देन मॉन्युमेंट्स इन्क्लूड समाधी असतात वेगवेगळ्या महापुरुषांच्या समाधीज असतात. ग्रेव्स म्हणजे कबर. तर माणूस जेव्हा मरतो त्यावेळेला म्हणजे कबर खोदून आतमध्ये त्यांना बरी केलं जायचं तर त्याला ग्रेव्स असं बोललं जातं. वीरगाला म्हणजे वीर पुरुष जे होते वीर पुरुषांची पण समाधी स्मारक बांधलं जायचं. आपण आत्ता पण बघतो छत्रपती चौक असेल किंवा शिवाजी चौक तर शिवाजी महाराजांचा तिथं मध्येच एक स्टॅच्यू असतो तर त्याला काय बोललं जातं स्मारक म्हणजे वीरगाला. अँड बिल्डिंग्स इन्क्लूड पॅलेसेस. तर वेगवेगळ्या प्रकारच्या बिल्डिंग्स ज्या आहेत त्या काळातल्या इतिहासामधल्या किंवा पॅलेसेस राजवाडे जे आहेत मिनिस्ट्रियल मॅन्शन्स मंत्री जे होते त्यावेळेचे वेगवेगळे सेनापती किंवा प्रधान तर ह्या सगळ्यांचे मोठे मोठे हाऊसेस असायचे ते. किंवा क्वीन्स क्वार्टर्स राणी वसा राणीचा राजवाडा असायचा. तर आणि कॉमन लोकांचे पीपल कॉमन पीपल जे होते सर्वसामान्य लोक त्यांचे पण हाऊसेस काही हिस्ट्रीमध्ये सापडलेले आहेत उत्खननामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सापडलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींना मटेरियल सोर्सेस असं बोललं जातं. व्हॉट आर मटेरियल सोर्सेस फोर्ट समाधीज ग्रेव्स वीरगाला मॉन्युमेंट मिनिस्ट्रियल मेन्शन्स पॅलेसेस क्वीन्स क्वार्टर्स हाऊसेस दीज आर ऑल मटेरियल सोर्सेस. तर मटेरियल सोर्सेस मीन्स फिजिकल सोर्सेस. मेमोरियल्स गुहा जे होते केव स्कल्पचर्स म्हणजे गुहा माहिती सगळ्यांना अजिंठा वेरूळ स्कल्पचर्स म्हणतात त्याला लेण्या इन्क्रिप्शन्स कॉइन्स
तर शिलालेख, इन्क्रिप्शन म्हणजे दगडावरती जे लिहून ठेवलेले लेख आहेत, तर कॉइन्स, देन कॉपर प्लेट, तांब्याचे जे पत्र होते ताम्रपत्र ते सापडले त्या काळातले, आणि किल्ले, मेमोरियल म्हणजे स्मारक, वेगवेगळ्या वीर पुरुषांचे स्मारक बांधले जायचे, हे सगळे आहेत फिजिकल सोर्सेस. आणि हे सगळे आपल्याला काय सांगतात, तर दीज आर ऑल प्रोव्हाइड इनसाइट्स अबाउट दॅट पिरियड, त्या काळाबद्दल माहिती देतात. ह्या सगळ्या ज्या गोष्टी सापडतात, हे जे सगळे मटेरियल्स आहेत, त्याच्यावरून इनसाइट म्हणजे आपल्याला माहिती मिळते, त्या पिरियडची माहिती मिळते. लुकिंग ऍट देम वी कम टू नो अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ आर्किटेक्चर, द इकॉनॉमिक कंडिशन अँड द क्वालिटी ऑफ अर्थ, स्टाईल ऑफ द बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड पीपल स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इन दॅट पर्टिक्युलर पिरियड. मग हे सगळे मटेरियल जे आहे त्याच्यावरून आपल्याला कोणती गोष्ट लक्षात येते, तर तिथलं आर्किटेक्चर कसं होतं, त्यावेळेसचे बिल्डिंग्स कसे असायचे, पॅलेसेस कसे बांधले जायचे, म्हणजे काय तर ते बांधकाम कसं होतं त्यावेळेचं आर्किटेक्चर. द इकॉनॉमिक कंडिशन, त्या लोकांची कंडिशन, आर्थिक परिस्थिती कशी होती, ते श्रीमंत होते गरीब होते, त्यांची परिस्थिती कशी होती त्याची आपल्याला कल्पना येते. क्वालिटी ऑफ आर्ट, त्यावेळेचं आर्ट जे होतं म्हणजे दगडावरती दगडांच्या मूर्ती बनवल्या जायच्या, वेगवेगळे पॉट्स बनवले जायचे, तर त्या आर्टची क्वालिटी कशी होती, कशा प्रकारचं आर्ट बनवलं जायचं, कला कशी होती त्यावेळेची. स्टाईल ऑफ बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, आणि कन्स्ट्रक्शनच्या स्टाईल, बांधकामाच्या स्टाईल्स कशा होत्या, म्हणजे मातीनी बांधायचे घर किंवा दगडात बांधले जायचे, मग कुठला दगड यूज केला जायचा, किंवा मग का वेगवेगळे मेटल्स यूज केले जायचे कन्स्ट्रक्शनसाठी, तर ह्या सगळ्याची ह्याला जे बोलतात ते स्टाईल ऑफ कन्स्ट्रक्शन. अँड पीपल स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, आणि मग त्यावेळेचे लोकांचं लिव्हिंग लाईफस्टाईल कसं होतं, जीवनशैली त्यांची कशी होती, त्याला बोलतात स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. तर त्या कशा पद्धतीचं जीवन जगत त्यावेळेचे लोक, शेती करत का अजून वेगळं काय करत, पशुपालन करत किंवा काय, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या मटेरियल्स जे सापडले त्याच्यावरती लिहून ठेवलेले असतात, किंवा तो पिरियड लिहिलेला असतो, किंवा त्या ठिकाणाची नावं लिहिलेली असतात, त्याच्यावरून आपल्याला त्या गोष्टींचा अंदाज येतो. हाऊ डू कॉइन्स नॅरेट हिस्ट्री, तर कॉइन्स जे असतात त्याच्यावरून आपल्याला कसं कळतं हिस्ट्री मधल्या कोणत्या गोष्टींचा आपल्याला अंदाज येतो कॉइन्स वरून. हाऊ डू कॉइन्स नॅरेट हिस्ट्री, लेट्स लर्न. सिन्स एन्सियंट टाइम्स कॉइन्स लाईक कवडी, दमडी, धेला, पै, पैसा, आना अँड रुपी वेअर यूज. तर पहिले बघा, आता 50 पैसे, 4 आणे हे तर बंदच झालेलं आहे, पण त्यावेळेला आता 1 रुपयापासून माहिती आहे सगळ्यांना, 50 पैसे तर बंदच झाले. पण आमच्या लहानपणी आम्ही पैसा म्हणजे 25 पैसा, 25 पैसे 4 आणे म्हणायचो, 50 पैसे म्हणजे 8 आणे, किंवा असं त्यावेळेला यूज व्हायचं. म्हणजे 4 आण्याचं पण त्यावेळेला छोटासा असायचा कॉइन, त्याचे 4 आण्याचे चॉकलेट यायचे, म्हणजे 25 पैशात पण चॉकलेट यायचं त्यावेळेला, किंवा 50 पैशात पण चॉकलेट यायचं त्यावेळेला. पण आता ते कम्प्लिटली बंद झाले पैसे, आता मिनिमम 1 रुपीज द्यावा लागतो ना आपल्याला, पण त्यावेळेला 4 आणे, 8 आणे, 2 आणे असं त्यावेळेला यूज मध्ये यायचे. मग त्याच्या आधीचे लोक कवडी, दमडी, धेला, पै ह्या गोष्टी यूज करायचे. सम लोकल आयडियम्स अँड प्रोवर्ब्स आर बेस्ड ऑन कॉइन्स, तर काही म्हणी पण कॉइन वरून, हे जे कॉइन्स होते नाणी जी होती, तर त्याच्यावरून काही म्हणी पण आपल्याला माहिती आहेत. फॉर एक्झाम्पल, 1 फुटकी कवडी देणार नाही. फुटकी कवडी आपण म्हणतो ना, 1 फुटकी कवडी देणार नाही म्हणजे मी 1 रुपया 1 सुद्धा पैसा देणार नाही तुला, तुला काहीच देणार नाही, म्हणजे काय 1 फुटकी कवडी देणार नाही असं बोलतो आपण. हेअर फुटकी कवडी मीन्स द लोवेस्ट बीट ऑफ मनी, सगळ्यात कमी म्हणजे फुटकी कवडी, 1 कवडी म्हणजे सगळ्यात मिनिमम पैसा, तर ती पण मी तुला नाही देणार, म्हणजेच काय नथिंग, मी तुला काहीच देणार नाही. तर त्यासाठी काय म्हण यूज केली त्याची, 1 फुट गोष्ट सांगितली, तर 16 आणे सच म्हणजे काय,
कम्प्लिटली प्लॉ आणे म्हणजे यूज व्हायचा, सोला आणा म्हणजे खूप इम्पॉर्टंट असायचं, खूप जास्त असायचे त्यावेळेला. म्हणून मग असं बोललं जायचं म्हणजे खरंच बोलतो तो माणूस. ओके, समजलं का म्हणींचा अर्थ? समजला का? इट इज जस्ट फॉर इन्फॉर्मेशन, जस्ट माहितीसाठी आहे. हे काही एक्झाम मध्ये विचारणार नाही, पण दीज आर ऑल मटेरियल सोर्सेस, है ना. हे जे नाणी आहेत किंवा त्या काळातले कॉइन्स आहेत ते काय आहे? मटेरियल सोर्सेस. आणि त्याच्याविषयी इंटरेस्टिंग पण त्यांनी आपल्याला सांगितलंय, इंटरेस्टिंग म्हणी सांगितल्या. द कॉइन्स मेड बाय डिफरंट रुलर्स यूजिंग मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, कॉपर आर इम्पॉर्टंट सोर्सेस ऑफ हिस्ट्री. तर हे कॉइन कशापासून बनलेले होते? गोल्डचे असायचे, सिल्वर, कॉपर. त्यावेळेला आता जसं गोल्ड खूप व्हॅल्युएबल झालंय, त्यावेळेला त्यावेळे नसायचं एवढं व्हॅल्युएबल. सोनं चांदी, सोन्या चांदीचे कॉइन असायचे त्यावेळेला. बघा म्हणजे किती रिच होते त्यावेळेचे लोक, किती श्रीमंत असतील, आणि सोनं किती प्रमाणात त्यावेळेला अवेलेबल असेल. त्यावेळेला गोल्डचे, सिल्वरचे, कॉपरचे कॉइन्स असायचे. आता आपण बघतो आयरन किंवा स्टीलचे असतात आत्ताचे कॉइन, पण त्यावेळेला गोल्ड, सिल्वरचे पण असायचे. फ्रॉम दीज कॉइन्स वी लर्न अबाउट द रुलर्स, देअर पिरियड्स, गव्हर्नन्स अँड रिलिजियस आयडियाज. म्हणजे त्या कॉइनवर काय असायचं? कॉइनवरती शिक्का असायचा, त्या त्या राजाचा तिथे ते जे पिक्चर असायचं त्या राजाचं असायचं शिक्का, किंवा त्याच्या खाली त्याचा पिरियड लिहिलेला असायचा ह्या इयर पासून. आता पण एखादा कॉइन घेतला तुम्ही तर त्याच्यावरती इयर असतं, त्याच्यावरती शिक्का असतो. फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराजांचा, किंवा आपला आपला स्तंभ आहे अशोका, त्याचं एक पिक्चर असतं एका बाजूला. तर असे शिक्के त्यावेळेला पण असायचे. मग त्यावेळेला कुठला राजा होता, किंवा एखाद्या धार्मिक देवाचं त्याच्यावरती शिक्का असायचा. रिलिजियस आयडियाज म्हणजे मग त्या काळात कुठल्या धर्माचे लोक राहायचे, राजा कोण होता, आणि तो कुठल्या पिरियडमध्ये त्याने राज्य केलं, कुठल्या इयर पासून कुठल्या इयर पर्यंत. तर ह्या सगळ्या कॉइन वरून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजायच्या. म्हणजे त्या त्या काळातली जी कॉइन सापडली ती पण इम्पॉर्टंट सोर्स ऑफ मटेरियल हिस्ट्री, मटेरियल सोर्सेस. आणि त्याच्यावरून त्या एका कॉइन वरून पण आपल्याला खूप सगळ्या गोष्टी समजल्या, जसं की पिरियड, रुलर, रिलिजियस म्हणजे धर्म कोणता होता, रिलिजियस आयडिया आणि गव्हर्नन्स म्हणजे तिथलं शासन कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टी कॉइन वरून कळायच्या. देन आहे वीरगला. वीरगला म्हणजे काय? तर त्या त्या व्यक्तींची स्मारक बांधली जायची. इथे बघा वीरगलाचं एक एक्झाम्पल दिलंय. राष्ट्रकूट, चोला अँड यादव किंग्स हॅव बीन फाउंड. वेट, गव्हर्नन्स, रिलिजियस आयडियाज अँड पर्सनल डिटेल्स एक्सेट्रा. सिमिलरली वी ऑल्सो लर्न अबाउट फायनान्शियल ट्रान्झॅक्शन अँड इकॉनॉमिक कंडिशन प्रिव्हेलिंग ऍट दॅट टाइम. आणि कॉइन्स वरून काय समजतं आपल्याला? तर त्यावेळेचं आर्थिक जे होतं ट्रान्झॅक्शन म्हणजे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे पैशाची जी देवाणघेवाण असायची ती कशा पद्धतीने चालायची. इकॉनॉमिक कंडिशन म्हणजे जितके कॉइन सापडले असतील तेवढा तो पिरियड रिच होता, त्या काळातले लोक रिच होत आहे. किंवा गोल्डचे सापडले असतील तर अजून रिच होते. नंतर जरा कॉपरचे सापडले कॉइन तर तिथली इकॉनॉमिक कंडिशन जरा कमी होती असं आपण सांगू शकतो. म्हणजे त्या त्या मटेरियल वरून आपल्याला त्या गोष्टी लक्षात येतात. वी ऑल्सो सी हाऊ फार मेटॅलर्जी हॅड ऍडव्हान्स इन दॅट पिरियड. तर मेटॅलर्जी म्हणजे काय? धातुशास्त्र. मेटलचा जो स्टडी होता तो पण आपल्याला त्याच्यावरून त्या पिरियडचा मेटलचा स्टडी. गोल्डचे कॉइन बनवायचे ते सिल्वरचे बनवायचे किंवा कॉपरचे, त्या त्या काळातला मेटलचा कसं शोध लागला, कुठल्या काळामध्ये कुठल्या मेटलचा पण स्टडी झाला. मेटलचा स्टडी जिथे केला जातो त्याला बोलतात मेटॅलर्जी. मेटॅलर्जी एक सेपरेट ब्रांच आहे, त्याच्यामध्ये
सगळ्या मेटल्सचा स्टडी केला जातो. ओके, अंडरस्टूड? समजतंय का? समजलं सगळ्यांना? कडोक्यावरून चाललं? अगेन दी, मग मला असं वाटतं की बोर झाले तुम्ही म्हणून लीव करताय का क्लास? ओके, आपला क्लासचा तर टाइम होत आलेला आहे, तर आपण जस्ट एक 2 मिनिट्स मध्ये रिवाइज करूया आपण काय काय पाहिलं, व्हॉट वी हॅव लर्न इन अवर सोर्सेस ऑफ हिस्ट्री. सो व्हॉट वी हॅव लर्न, व्हॉट इज सोर्सेस ऑफ हिस्ट्री, फर्स्ट व्हॉट इज हिस्ट्री, आणि आपल्याला काय स्टडी करायचं आहे, मेडिवल पिरियड. इन दिस 7th स्टँडर्ड वी विल स्टडी मेडिवल पिरियड, मेडिवल पिरियड ऑफ इंडियन हिस्ट्री. देन आपण पाहिलं व्हॉट इज हिस्ट्री, हिस्ट्री इज द क्रोनॉलॉजिकल सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक अकाउंट ऑफ पास्ट इव्हेंट्स. देन फोर फॅक्टर्स ऑफ हिस्ट्री आपण पाहिले. देन 3 टाइप्स ऑफ सोर्सेस, मटेरियल सोर्सेस, रिटर्न सोर्सेस अँड ओरल सोर्सेस. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट काय बघतो आहोत, मटेरियल सोर्सेस. तर फोर्ट्स आर द इम्पॉर्टंट सोर्स ऑफ मटेरियल सोर्स. देन समाधीज, ग्रेव, वीरगला, बिल्डिंग, पॅलेस, क्वीन क्वार्टर असतील किंवा कॉमन पीपलचे हाऊसेस असतील, दीज आर अवर मटेरियल सोर्सेस. आणि मटेरियल सोर्सेसमुळे आपल्याला काय काय माहिती मिळते, तर त्यावेळेचं आर्किटेक्चर कसं होतं, आर्थिक परिस्थिती कशी होती, कुठल्या प्रकारची आर्ट स्टाईल कोणती होती, कन्स्ट्रक्शन कसं केलं जायचं, ह्या सगळ्या गोष्टी समजतात आपल्याला मटेरियल सोर्सेस वरून. देन कॉइन्स, कॉइन इज ऑल्सो मटेरियल सोर्स. तर गोल्ड, सिल्वर, कॉपर किंवा आयरन, जे पण कॉइन्स मिळाले त्या काळातले, तर त्याच्यावरून आपल्याला त्यावेळचे राजे कोणते होते, कोणत्या पिरियड्सचे हे कॉइन आहेत, किंवा तिथलं शासन कसं होतं, तिथे कोणता धर्म पाळला जायचा. फॉर एक्झाम्पल, काही याच्यावरती शंकराचं चित्र असेल, काही याच्यावरती मुघलांचं असेल, तर त्या त्या देवांचं, म्हणजे त्यांच्या त्यांच्या धर्मातल्या लोकांचं त्यांच्या कॉइन्स वरती तसे तसे रिलिजियस हे असणार आहे. तर त्याच्याने आपल्याला पर्सनल डिटेल्स कळतात. देन हे जे कॉइन्स होते, जी त्याच्यावरून आर्थिक उलाढाल कशी व्हायची, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन कसं व्हायचं त्यावेळेला, म्हणजे पैशाची देवाणघेवाण कशी केली जायची, मग तिथल्या लोकांची आर्थिक परिस्थिती कशी होती, श्रीमंत होते, गरीब होते, तर किती सगळे कॉइन्स मिळाले किंवा कोणत्या धातूचे कॉइन यूज करायचे, त्याच्यावरून आपल्याला तिथली इकॉनॉमिक कंडिशन कळते. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी वरून आपण काय, कुठल्या धातूचा अभ्यास केला जातो, म्हणजे त्याला बोलतात मेटॅलर्जी. वी ऑल्सो सी हाऊ फार मेटॅलर्जी हॅड ऍडव्हान्स्ड इन दॅट पिरियड, म्हणजे मेटॅलर्जी किती ऍडव्हान्स होती, किती मेटॅलर्जीचा अभ्यास होता त्या लोकांना, तर ह्याचा सुद्धा आपल्याला नॉलेज मिळतं त्या पिरियडमध्ये. कशावरून, जस्ट एका कॉइन वरून एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजू शकतात. तर अजून पण काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला कॉइनच्या आधारे समजतात, त्या आपण आता नेक्स्ट पिरियड मध्ये बघूया. ठीक आहे, एक कॉइन आपल्याला काय काय गोष्टी सांगू शकतो, हे आपण आता, अजून काही गोष्टी आहेत त्या आपण नेक्स्ट क्लास मध्ये बघूया. टिल दॅट पिरियड यू हॅव टू रीड दॅट लेसन, व्हॉट वी हॅव लर्न टुडे यू हॅव टू रीड दॅट पार्ट. ओके, आय विल सबमिट अपलोड माय होमवर्क इन गुगल क्लासरूम. ओके, आर यू ऑल जॉईन गुगल क्लासरूम? हॅव यू ऑल जॉईन्ड? ओके, ज्यांनी जॉईन नसेल केलं गुगल क्लासरूम, त्यांनी जॉईन करा 7th हिस्ट्री. ओके, आय विल अपलोड होमवर्क देअर. ओके, बाय एव्हरीवन, गुड नाईट. Bye ma'am, nice session. Bye ma'am. Bye ma'am.